हाय फ्रेंड्स, वेलकम बैक टू स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या। स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे, जिकडे आपण खूपच सोप्या पद्धतीतून मराठीमधून इंग्लिश शिकत असतो। दर रविवारी 11 वाजता घर बसल्या तुम्ही फक्त 5 ते 10 मिनटं आपल्या चॅनलवर यायचं आहे आणि तुम्ही इंग्लिश शिकू शकणार आहात। फ्रेंड्स, खूप सारे कमेंट्स येतात, मेसेजेस येतात की मॅम आम्हाला रोज इंग्लिश बोलायचं आहे, इंग्लिश प्रॅक्टिस होत नाही आहे। त्यासाठीच आजचा आपला व्हिडिओ आहे। आज आपण 111 इंग्लिश वाक्य बघणार आहोत जी तुम्ही डेली लाईफमध्ये वापरू शकता। रोजच्या जीवनात तुम्ही ही वाक्य वापरू शकता आणि अगदी शॉर्ट सेंटेन्सेस आहेत, इझी सेंटेन्सेस आहेत, सिम्पल सेंटेन्सेस आहेत, काहीही अवघड नाही आहे। त्यामुळे जर तुम्हाला इंग्लिश बोलायला सुरुवात करायची असेल तर या सेंटेन्सेसपासून करा। आत्ता जे आपण सेंटेन्सेस बघणार आहोत त्यामधून रोज दोन तीन सेंटेन्सेस तुम्ही बोलायला सुरुवात करा। जोपर्यंत तुम्ही बोलायला सुरुवात करणार नाही तोपर्यंत तुमचं इंग्लिश सुधारणार नाही। फक्त व्हिडिओज बघून, मूव्हीज बघून किंवा वाचून इंग्लिश येत नसतं, तर ॲक्च्युली तुम्हाला बोलण्याची गरज आहे। त्यामुळे आजचे हे सेंटेन्सेस बघा आणि रोजच्या लाईफमध्ये ते सेंटेन्सेस आपल्याला कसे बोलता येईल याचा प्रयत्न करा। तेव्हा सुरुवात करूयात आजच्या आपल्या टॉपिकला, 111 इझी इंग्लिश सेंटेन्सेस, 111 इझी इंग्लिश सेंटेन्सेस। व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी हे जे लाल सबस्क्राईबचं बटन आहे ते दाबा आणि त्याच्या शेजारील घंटीचं बटणही दाबा, म्हणजे माझा नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला फोनवर नोटिफिकेशन येईल। तसंच या छोट्याशा बटणवर क्लिक केलं की व्हिडिओचं डिस्क्रिप्शन तुम्हाला दिसेल, जिथे मी तुमच्या उपयोगी येणाऱ्या ईबुक्सच्या लिंक्स, नोट्सच्या लिंक्स, वेगवेगळ्या ॲप्सच्या लिंक्स, तसंच आपल्या इंग्लिश स्पीकिंग कोर्सच्या लिंक्ससुद्धा मी देत असते। Now let's begin with the video. Everything is fine. Everything is fine. सर्व काही ठीक आहे. सर्व काही ठीक आहे. Everything is fine. सर्व काही ठीक आहे. I will try my level best. मी माझ्या पातळीवर सर्वोत्तपरी प्रयत्न करेन. I will try my level best. मी माझ्या पातळीवर सर्वोत्तपरी प्रयत्न करेन. What do you want from me? तुला माझ्याकडून काय हवे आहे? What do you want from me? तुला माझ्याकडून काय हवे आहे? Did you get my point? तुला माझा मुद्दा समजला का? Did you get my point? तुला माझा मुद्दा समजला का? फ्रेंड्स, मला असं सांगावंसं वाटतंय अजूनही की आपण सेंटेन्सेस बघणारच आहोत, पण उच्चारसुद्धा बघा। ओके, जे वर्ड्सचे काय काय उच्चार तुमचे चुकत आहेत तिकडे पण कॉन्सन्ट्रेट करा आणि सेंटेन्सेस पण बघा। असं अलर्ट राहून हा व्हिडिओ बघा म्हणजे आणखीन चांगलं तुम्हाला इंग्लिश समजेल। ओके, मूव्हिंग अहेड, गिव्ह मी युअर बेल्ट, मला तुझा बेल्ट दे, किंवा गिव्ह मी युअर बुक, मला तुझं पुस्तक दे। तुमच्या हिशोबाने तुम्ही सेंटेन्स चेंज करू शकता। ऑल राईट, ही टर्न्ड द की, त्यांनी चावी फिरवली। ही टर्न्ड द की, त्यांनी चावी फिरवली। ही वर्क्स ॲट नाईट, तो रात्री काम करतो। ही वर्क्स ॲट नाईट, तो रात्री काम करतो। ही वॉज व्हेरी हॅपी, तो एकदम खुश होता। ही वॉज व्हेरी हॅपी, तो एकदम खुश होता। ही वॉज व्हेरी सॅड, तो एकदम दुःखी होता। ही वॉज व्हेरी एक्सायटेड, तो खूप उत्साहित होता। सो तुमच्या सिच्युएशननुसार ती सेंटेन्सेस चेंज करायला शिका। त्यासाठी आपली वोकॅबलरी चांगली पाहिजे। वोकॅबलरीसाठी सुद्धा आधी याच्या खूप सारे व्हिडिओज केलेले आहेत, ते सुद्धा पाहायला विसरू नका। नेक्स्ट, गो गेट सम स्लीप, जाऊन जराशी झोप काढून घे। गो गेट सम स्लीप, जाऊन जराशी झोप काढून घे। हिज आईज आर ब्लू, त्याचे डोळे निळे आहेत। हिज आईज आर ब्लू, त्याचे डोळे निळे आहेत। गो टू द किचन, स्वयंपाकघरात जा। गो टू द बेडरूम, बेडरूममध्ये जा। गो टू द लिव्हिंग रूम, लिव्हिंग रूम म्हणजे हॉलमध्ये जा। गो टू द किचन, स्वयंपाकघरात जा। हाऊ डज इट टेस्ट, कसं लागतं। हाऊ डज इट टेस्ट, कसं लागतं। ही ऑलरेडी लेफ्ट, तो आधीच निघाला आहे। इकडे एस नको आहे, चुकून टाईप झालेला आहे। ही ऑलरेडी लेफ्ट, तो आधीच निघाला आहे। तो आधीच निघाला आहे। हिज कार वॉज एम्प्टी, त्याची गाडी रिकामी होती। हिज कार वॉज एम्प्टी, त्याची गाडी रिकामी होती। हिज कार वॉज फुल, त्याची गाडी भरलेली होती। सो तुमच्या सिच्युएशननुसार तुम्ही सेंटेन्सेस चेंज करा, असं मी आधीपासून तुम्हाला सांगत आलेली आहे। हाऊ रिच आर दे, ते किती श्रीमंत आहेत। हाऊ रिच आर दे, ते किती श्रीमंत आहेत। ही इज लुकिंग गुड, तो चांगला दिसतोय।
ही इज लुकिंग गुड तो चांगला दिसतोय. शी इज लुकिंग गुड ती चांगली दिसती आहे. शी इज लुकिंग गुड ती चांगली दिसती आहे. आय एम द सेम एज मी पण त्याच वयाचा आहे. मी पण त्याच वयाची आहे. आय एम द सेम एज. हाऊज युअर मदर तुझी आई कशी आहे. हाऊज युअर मदर तुझी आई कशी आहे. आय एम नॉट स्टडिंग मी अभ्यास करत नाही आहे. आय एम नॉट स्टडिंग मी अभ्यास करत नाही आहे. आय एम 20 इयर्स ओल्ड मी 20 वर्षांचा आहे. आय एम 20 इयर्स ओल्ड मी 20 वर्षांचा आहे. आय एम अ ट्रान्सलेटर मी अनुवादक आहे. किंवा आय एम अ डॉक्टर मी डॉक्टर आहे. आय एम अ क्लर्क मी क्लर्क आहे. आय एम अ फार्मर मी शेतकरी आहे. आय एम अ व्हेजिटेरियन मी शाकाहारी आहे. आय एम अ नॉन व्हेजिटेरियन मी मांसाहारी आहे. आय एम ऑलरेडी लेट मला आधीच उशीर झाला आहे. मला आधीच उशीर झाला आहे. आय एम ऑलरेडी लेट. आय ऑल्सो लाईक केक्स मलासुद्धा केक आवडतात. आय ऑल्सो लाईक केक्स मलासुद्धा केक आवडतात. आय ऑल्सो लाईक बिस्किट्स मला बिस्किट मलासुद्धा बिस्किट आवडतात. आय एट माय सँडविच मी माझं सँडविच खाल्लं. आय एट माय सँडविच मी माझं सँडविच खाल्लं. आय बॉट अ कॅमेरा मी एक कॅमेरा विकत घेतला. आय बॉट अ कॅमेरा मी एक कॅमेरा विकत घेतला. आय कॅन डू एनीथिंग मी काहीही करू शकतो. मी काहीही करू शकते. आय कॅन डू एनीथिंग. आय कांट अफोर्ड इट मला ते परवडत नाही. आय कांट अफोर्ड इट मला ते परवडत नाही. आय कांट राईट येट मला अजून लिहिता येत नाही. आय कांट राईट येट मला अजून लिहिता येत नाही. आय कवर्ड माय इयर्स मी माझे कान झाकले. आय कवर्ड माय इयर्स मी माझे कान झाकले. आय कुड हॅव हेल्प्ड मी मदत करू शकलो असतो. किंवा मी मदत करू शकले असते. आय कुड हॅव हेल्प्ड कुडवर व्हिडिओ केलेला आहे. कुड वुड शूड सगळ्यावर व्हिडिओज झालेले आहेत. आधी केलेले आहेत. सो आधीचे व्हिडिओज नक्की पहा जर तुम्हाला समजत नसेल की कुड कधी वापरायचं कॅन कधी वापरायचं. ओके सो आय कुड हॅव हेल्प्ड मी मदत करू शकलो असतो. आय क्राईड ऑल नाईट मी रात्रभर रडले. आय क्राईड ऑल नाईट मी रात्रभर रडले. आय कट माय ओन हेअर मी माझे केस स्वतः कापतो. आय कट माय ओन हेअर मी माझे केस स्वतः कापतो. आय डेल्ट द कार्ड्स मी पत्ते वाटले. आय डेल्ट द कार्ड्स मी पत्ते वाटले. आय डिसाइडेड टू स्टे मी थांबायचं ठरवलं. आय डिसाइडेड टू स्टे मी थांबायचं ठरवलं. आय डिसाइडेड टू लीव्ह मी निघायचं ठरवलं. आय डिसाइडेड टू लीव्ह मी निघायचं ठरवलं. आय डीड अ लॉट टुडे आज मी खूप काही केलं. आय डीड अ लॉट टुडे आज मी खूप काही केलं. आय डोंट लाईक फिश मला मासे आवडत नाहीत. आय डोंट लाईक चिकन मला चिकन आवडत नाही. आय डोंट लाईक पनीर मला पनीर आवडत नाही. आय डोंट वॉन्ट धिस मला हे नको आहे. आय डोंट वॉन्ट धिस मला हे नको आहे. आय ड्रँक द वॉटर मी पाणी प्यायले. किंवा मी पाणी प्यायलो. आय ड्रँक द वॉटर. आय ड्रँक द ज्यूस मी ज्यूस प्यायलो. आय ड्रँक द टी मी चहा प्यायले. ओके नेक्स्ट. आय डोंट ड्रिंक टी मी चहा पीत नाही. आय डोंट ड्रिंक कॉफी मी कॉफी पीत नाही. आय डोंट ईट अ लॉट मी जास्त खात नाही. आय डोंट ईट अ लॉट मी जास्त खात नाही. आय डोंट नो दॅट ते मला माहीत नाही. आय डोंट नो दॅट ते मला माहीत नाही. आय डोंट नो देम मी त्यांना ओळखत नाही. आय डोंट नो देम मी त्यांना ओळखत नाही. आय डीड ऑल आय कुड मला जमलं तितकं मी केलं. ओके मला जितकं जमलं तितकं मी केलं असं पण म्हणतो ना. आय डीड ऑल आय कुड किंवा आय डीड एव्हरीथिंग आय कुड. आय डीड ऑल आय कुड. आय फायनली एस्केप्ड मी शेवटी सुटले. किंवा मी शेवटी सुटलो. आय फायनली एस्केप्ड. आय न्यू आय वॉज सेफ मी सुरक्षित होतं हे मला माहिती होतं. आय न्यू आय वॉज सेफ मी सुरक्षित होतो हे मला माहीत होतं.
आय नो दॅट स्टोरी, मला ती गोष्ट माहीत आहे. आय नो दॅट स्टोरी, मला ती गोष्ट माहीत आहे. आय जस्ट रिमेंबर्ड, मला आत्ताच आठवलं. आय जस्ट रिमेंबर्ड, मला आत्ताच आठवलं. आय सेंट हर अ डॉल, मी तिला एक बाहुली पाठवली. आय सेंट हर अ डॉल, मी तिला बाहुली पाठवली. आय मिस माय ओल्ड जॉब, मला माझ्या जुन्या नोकरीची आठवण येते. मला माझ्या जुन्या ऑफिसची आठवण येते. मला जुन्या जॉबची आठवण येते. आय मिस माय ओल्ड जॉब. आय मिस माय ओल्ड ऑफिस. आय मिस माय ओल्ड वर्क प्लेस. ऑल राईट, नेक्स्ट. आय सॉ युअर फोटोज, मी तुझे फोटो बघितले किंवा मी तुमचे फोटो बघितले. आय सॉ युअर फोटोज. आय प्ले द गिटार, मी गिटार वाजवतो. आय प्ले द गिटार, मी गिटार वाजवतो. आय मिस दॅट प्लेस, मला त्या जागेची आठवण येते. आय मिस दॅट प्लेस, मला त्या जागेची आठवण येते. आय सॅट ऑन द सोफा, मी सोफ्यावर बसलो. आय सॅट ऑन द चेअर, मी खुर्चीवर बसलो. आय सॉ दॅट रिपोर्ट, मी तो रिपोर्ट पाहिला. आय सॉ दॅट रिपोर्ट, मी तो रिपोर्ट पाहिला. आय मिस दोज डेज, मला त्या दिवसांची आठवण येते. आय मिस दोज डेज, मला त्या दिवसांची आठवण येते. आय वॉन्ट अ न्यू कोट, मला नवीन कोट हवा आहे. किंवा आय वॉन्ट अ न्यू जॅकेट, मला नवीन जॅकेट हवं आहे. आय ट्राय टू फगेट, मी विसरण्याचा प्रयत्न केला. आय ट्राय टू फगेट, मी विसरण्याचा प्रयत्न केला. आय टूक ऑफ माय हॅट, मी माझी टोपी काढली. आय टूक ऑफ माय हॅट. आय रोट धिस बुक, हे पुस्तक मी लिहिलं आहे. आय रोट धिस बुक, हे पुस्तक मी लिहिलं आहे. यू आर माय रिस्पॉन्सिबिलिटी, तू माझी जबाबदारी आहेस. यू आर माय रिस्पॉन्सिबिलिटी, तू माझी जबाबदारी आहेस. थँक्यू फॉर युअर व्हॅल्युएबल ॲडवाईस. थँक्यू फॉर युअर व्हॅल्युएबल ॲडवाईस, तुमच्या बहुमोल सल्ल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या बहुमोल सल्ल्याबद्दल धन्यवाद. व्हॉट वुड यू लाईक टू हॅव, तुला काय घ्यायला आवडेल. व्हॉट वुड यू लाईक टू हॅव, तुला काय घ्यायला आवडेल. आय विश यू हॅपी मॅरिड लाईफ, मी तुम्हाला सुखी वैवाहिक आयुष्याची शुभेच्छा देतो. सो आय विश यू अ हॅपी मॅरिड लाईफ. वी बोथ लाईक इच अदर, आम्ही दोघे एकमेकांना आवडतो. वी बोथ लाईक इच अदर. यू शुड कीप डुईंग दॅट, तू ते करतच राहिलं पाहिजेस. यू शुड कीप डुईंग दॅट, तू ते करतच राहिलं पाहिजे. दिस इज नॉट फेअर, हे योग्य नाही. दिस इज नॉट फेअर, हे योग्य नाही. इट हॅपन्ड टुडे, ते आज घडलं. इट हॅपन्ड टुडे, ते आज घडलं. इज दिस ऑल युअर्स, हे सगळं तुझं आहे का. इज दिस ऑल युअर्स, हे सगळं तुझं आहे का. इट इज सेकंड हँड, सेकंड हँड आहे किंवा वापरलेलं आहे. कोणीतरी वेगाने वापरून जेव्हा आपण वापरायला घेतो तेव्हा आपण त्याला सेकंड हँड म्हणतो, राईट. सो सेकंड हँड आहे, वापरलेलं आहे. सॉरी फॉर इनकन्व्हिनियन्स, गैरसोयीबद्दल क्षमस्व. सॉरी फॉर द इनकन्व्हिनियन्स, गैरसोयीबद्दल क्षमस्व. इजंट इट पॉसिबल, शक्य आहे नाही का. Isn't it possible? ते शक्य आहे नाही का. Isn't it possible? Is this real gold? हे खरं सोनं आहे का. Is this real gold? हे खरं सोनं आहे का. Is the boss there? साहेब आहेत का. Is the boss there? साहेब आहेत का. It has cooled off. थंड झालेलं आहे, ते थंड झालेलं आहे. It has cooled off. I won't sign this. मी यावर सही करणार नाही. मी यावर सही नाही करणार. आय वोंट साईन धिस. आय विल अरेंज दॅट, त्याचा बंदोबस्त मी करेन किंवा त्याचा मी बंदोबस्त करेन. आय विल अरेंज दॅट. इज दॅट युअर रूम, ती तुझी खोली आहे का. इज दॅट युअर रूम, ती तुझी खोली आहे का. लेट्स लीव अर्ली, चला लवकर निघूया. लेट्स लीव अर्ली, चला लवकर निघूया. किंवा लेट्स लीव लेट, थोडं उशिरा निघूया. लेट्स लीव लेट, थोडं उशिरा निघूया. अगेन सिच्युएशन वाईज सेंटेन्स चेंज करायला शिका. इट्स वन ऑफ दोज, त्यांच्यातला एक आहे. इट्स वन ऑफ दोज.
आय एम ऑन द वे टू मुंबई. मी मुंबईच्या वाटेवर आहे. आय एम ऑन द वे टू मुंबई. इट्स डार्क आउटसाइड. बाहेर अंधार आहे. इट्स डार्क आउटसाइड. बाहेर अंधार आहे. इट्स जस्ट अ ड्रीम. ते स्वप्नच होतं. इट्स जस्ट अ ड्रीम. ते स्वप्नच होतं. माय आईज आर टायर्ड. माझे डोळे थकलेत. माय आईज आर टायर्ड. माझे डोळे थकलेत. लेट्स टेक अ टॅक्सी. टॅक्सी पकडूयात. लेट्स टेक अ टॅक्सी. टॅक्सी पकडूया. लेट्स टेक अ रिक्षा. रिक्षा पकडूया. नेव्हर फगेट दॅट. तू कधीही विसरू नकोस. नेव्हर फगेट दॅट. ते कधीही विसरू नकोस. लेट्स गो शॉपिंग. खरेदी करायला जाऊयात. लेट्स गो शॉपिंग. खरेदी करायला जाऊयात. इट्स सो ब्युटिफुल. किती सुंदर आहे. इट्स सो ब्युटिफुल. किती सुंदर आहे. कीप फॉलोइंग मी. माझ्या पाठोपाठ येत रहा. कीप फॉलोइंग मी. माझ्या पाठोपाठ येत रहा. जस्ट टेल देम नो. त्यांना फक्त नाही म्हणून सांग. जस्ट टेल देम नो. त्यांना फक्त नाही म्हणून सांग. पुट ऑन युअर मास्क. मास्क लावा. पुट ऑन युअर मास्क. मास्क घाला. मास्क लावा. रीड इट वन्स मोर. पुन्हा एकदा वाच. रीड इट वन्स मोर. पुन्हा एकदा वाच. शी एट वन ॲपल. तिने एक सफरचंद खाल्लं. शी एट वन ॲपल. से इट इन इंग्लिश. इंग्रजीत म्हण. से इट इन इंग्लिश. स्टीलिंग इज रॉंग. चोरणं चुकीचं असतं. स्टीलिंग इज रॉंग. टेल मी द ट्रूथ. मला खरं सांग. टेल मी द ट्रूथ. मला खरं सांग. दॅट वॉजंट अ लाय. ते खोटं नव्हतं. दॅट वॉजंट अ लाय. ते खोटं नव्हतं. थँक्स फॉर ट्राईंग. प्रयत्न करण्यासाठी धन्यवाद. थँक्स फॉर ट्राईंग. प्रयत्न केल्यासाठी धन्यवाद. शी इज अनकॉन्शियस. त्या बेशुद्ध आहेत. शी इज अनकॉन्शियस. समवन वॉज देअर. तिथे कोणीतरी होतं. समवन वॉज देअर. स्टे अवे फ्रॉम मी. माझ्यापासून दूर रहा. स्टे अवे फ्रॉम मी. स्ट्रेंज इजंट इट. विचित्र आहे नाही का. स्ट्रेंज इजंट इट. नाव पे अटेन्शन. आता लक्ष दे. नाव पे अटेन्शन. नोबडी लाईक्स रॅट्स. नोबडी लाईक्स रॅट्स. उंदरं कोणालाच आवडत नाहीत. नोबडी लाईक्स रॅट्स. ओके, आय एम कन्व्हिन्स्ड. बरं, मला पटलं. ओके, आय एम कन्व्हिन्स्ड. मे गॉड ब्लेस यू. देव तुझं भलं करो. मे गॉड ब्लेस यू. फ्रेंड्स, हे होते एकदम इझी इंग्लिश सेंटेन्सेस. आपण 111 म्हणजेच 111 इंग्रजी वाक्य पाहिली जी तुम्ही रोजच्या लाईफमध्ये वापरू शकता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं रेड बटन क्लिक करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला खरंच इंग्लिश शिकायचं असेल, इंग्लिश शिकण्याबाबत तुम्ही सिरियस असाल, तुम्हाला स्टेप बाय स्टेप इंग्लिश शिकायचं आहे प्रॉपर सिलॅबसनुसार, तर आपला ऑनलाईन इंग्लिशचा कोर्स आता उपलब्ध आहे. त्याच्याबद्दलची सर्व माहिती खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. किंवा सरळ तुम्ही www.aishwaryapatekar.com या वेबसाईटवर जाऊन कोर्सेस या सेक्शनच्या अंडर सगळी तुम्हाला माहिती मिळणार आहे. ती माहिती वाचा. आणि जर तुम्हाला आवडला कोर्स तर तुम्ही आजच नाव नोंदवू शकता. आणि डिस्काउंटसाठी कोड जो आहे तो स्क्रीनवर येतच असेल. आणि तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर इंस्टाग्रामवर विचारू शकता. त्यामुळे इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका. इंस्टाग्रामचा आय डी स्क्रीनवर दिलेलाच असेल. ऐश्वर्या पाटेकर. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश अँड टेक केअर.